आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बेडक्याळ भोज मार्गावर अपघात, दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक, महिला जागीच ठार तर दोन जण जखमी. धुक्यामुळे ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना झाला अपघात. निपाणी तालुक्यातील बेडक्याळ भोज मार्गावर आज सकाळी 7 दरम्यान दोन मोटरसायकली समोरासमोर धडकल्याने महिला ट्रॅक्टरखाली पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दोन दिवस पडणाऱ्या दाट धुक्यामुळे महिलेला आपले प्राण गमवावे लागले आहेत. घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की या मार्गावरील चारमटी विहिरीजवळ एडकुळ येथील दीपक चौगले हा आपल्या पत्नीसोबत HH09EQ0683 या बजाज मोटरसायकलवरून बेडक्याळकडून एडकुळकडे जात होता. त्याचवेळी भोजकडून सुनील टारे हे बेडक्याळकडे जात होते. याचवेळी बेडक्याळकडून जवाहर साखर कारखान्याकडे KA23TB1712 क्रमांकाचा ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर बाजूने जात होता. यावेळी दीपक चौगले हे ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात होते, मात्र पडलेल्या दाट धुक्यामुळे समोरून येणारी मोटरसायकल न दिसल्याने दोन्ही मोटरसायकलीची जोरदार धडक झाली. या अपघातात मागे बसलेली स्नेहा दीपक चौगले वय 25 ही महिला गाडीवरून थेट शेजारून जाणाऱ्या ट्रॅक्टर खाली सापडली. यावेळी वाहनधारक आणि परिसरातील शेतकरी यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी महिलेला चिकोडी रुग्णालयात रुग्णवाहिकेतून हलवले, पण वैद्यकीय अधिकारी यांनी या महिलेचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले. घटनास्थळी DYSP पवार, CPI मुकरतिहाळ, सदरगाव पोलीस स्टेशनचे फौजदार MB पाटील, ASY वाघापुरे, बीट पोलीस चंद्रकांत सारापुरे, BB जिरले, जवार संचालक अशोक नारे यांनी भेट देऊन पाहणी केली. चिकोडी येथील सरकारी दवाखान्यात शवविच्छेदन करण्यात आले. जखमी सुनील टारे व दीपक चौगले यांना पुढील उपचारासाठी जयसिंगपूर व चिकोडी येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले असल्याचे समजते. महानकारी न्यूज साठी बेडक्याळहून कृष्णा आर्गे.